की देवी मला आनंद होतो, कारण इथं जे प्रेम मिळतं सर्वांकडनं ते बघून खूपच बरं वाटतं. हा नमस्कार, नेहमी आनंदच होतो इथे आल्यावर. चार कार्ड आहेत, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, जिथं हायेस्ट लेवल कार्ड. गुड इव्हनिंग एव्हरीवन. इथे पण खूप आनंद होतो आज मला, कारण मला आठवतं लास्ट टाइम मुंबईत माझी भेट झालेली दाजी काकांशी, आणि त्यांनी आवर्जून म्हणण्यापेक्षा बजावून सांगितलेलं मला की तू माझ्या ह्या बुक ओपनिंगला आलं पाहिजेस. आणि मी म्हटलं ऑफकोर्स मी येणार, पण एवढंच दुःख होतं की दाजी काका आज नाही आहेत इथे. त्यांची खूप इच्छा होती, आणि बट वी आर गोइंग टू सेलिब्रेट हिज लाईफ. कारण अशी किती लोकं मला माहिती खूप कमी जे 99 इयर्सपर्यंत त्यांनी सगळं एक्सपिरियन्स केलं, एक जवळजवळ एक अख्खं शतक बघितलं त्यांनी, आणि त्यांचे एक्सपिरियन्सेस मस्ट बी सो वेरीड की मला खूप इंटरेस्ट येतो हे पुस्तक वाचण्यात की त्यांचे काय, त्यांची लाईफ कसं होतं आणि व्हॉट ऑल ही डेड. एक कोइन्सिडन्स असा आहे की 2 दिवसापूर्वी माझ्या पण वडिलांचा बर्थडे होता 9th ला, तर मला अंदाज आहे की दाजी काकांचा नेचर कसा असेल. ती एक वेगळीच जनरेशन होती, आणि आय थिंक त्यांचं अपब्रिंगिंग वेगळं होतं, त्यांचं त्यांचे जे एक विल असते ती वेगळी होती, काहीतरी करून दाखवायचं. ऑल यु नो, आपली जी इंडियन स्टाईलची ज्वेलरी असते आय लव्ह दॅट व्हेरी मच, कारण खूप त्याच्यात डिटेलिंग असतं, नक्षीकाम असतं, आणि अ लॉट ऑफ टाईम इज स्पेंड विथ लॉट ऑफ, इट्स मेड विथ लॉट ऑफ लव्ह. सो ऑफकोर्स इंडियन ज्वेलरी इज समथिंग आय रिअली रिअली लव्ह. वेस्टर्न हॅज इट्स ओन चार्म, कारण इट्स व्हेरी, व्हॉट यू कॉल इट, इफ यू वॉन्ट टू वेअर समथिंग लाईक रिअली सिम्पल देन यू गो फॉर वेस्टर्न, बट इंडियन ज्वेलरी आय मीन इट्स सो एलॅबोरेट, आणि ते काम जेव्हा तुम्ही बघता तेव्हा असं वाटतं माय गॉड, यु नो दिस इज समथिंग रिअली स्टनिंग. थँक्यू प्राची. या मला रिंग्स खूप आवडतात, यु नो रिंग्स खूप आवडतात, आणि आय थिंक आपले जे क्लोथ्स असतात इंडियन क्लोथ्स त्याच्याबरोबर यु नो नाईस चोकर ऑर जस्ट नाईस ज्वेलरी लाईक जस्ट इयर रिंग्स किंवा असं यू कॅन जस्ट पेअर इट अप विथ समथिंग नाईस इन द हँड आणि जस्ट इयर रिंग्स ऑर देर सो मेनी कॉम्बिनेशन्स यू कॅन डू विच इज वंडरफुल. हॅलो मॅम. हॅलो. थँक्यू. आता स्वतः लाजत लाजत म्हणाले. मॅम माझा प्रश्न असा आहे, इतकी मोठी परंपरा असलेल्या ज्वेलर्सचं तुम्ही ब्रँड अँबॅसेडर असता, ती जबाबदारी नेमकी काय वाटते? मला वाटतं कुठेतरी यू हॅव टू रिफ्लेक्ट द व्हॅल्यूज, म्हणजे इट्स नॉट लाईक जस्ट अ 50-year-old or a 40-year-old or जस्ट 30-year-old कंपनी. त्यांची लेगसी आहे बिहाइंड, आणि त्यांचं बॉडी ऑफ वर्क आहे की एवढे वर्ष ते आहेत आणि एवढे लॉयल कस्टमर्स आहे, म्हणजे दे आर डुईंग समथिंग राईट आणि दे हॅव ऑलवेज डन राईट बाय द्या कस्टमर्स. द सेम वे आय फील की जेव्हा मी काम करते किंवा काही यु नो वेदर आय ॲक्ट इन फिल्म्स ऑर आय डू अ झलक ऑर आय डू माय डान्स अकॅडमी, कुठेतरी एक ते लॉयल्टी आहे लोकांची टुवर्ड्स मी, अँड आय ट्राय टू डू माय बेस्ट फॉर दॅम. सो यु नो वी रिफ्लेक्ट द सेम व्हॅल्यूज. I don't know whether I'll live to be 99.
पण या जरूर म्हणजे आय वुड लाईक टू पेन माय ओन जर्नी आणि माझे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते विथ डान्स ऑर विथ माय प्रोफेशन ऑर अदरवाईज. तर येस आय वुड डेफिनेटली लाईक टू डू दॅट. And this disaster has happened in Jammu Kashmir. What is the film fraternity going to do about it? And what are your thoughts on this film? Well, the film fraternity is always stood by people. जब भी कोई आपत्ति आती है तो फिल्म इंडस्ट्री खड़ी रहती है, उनके लिए करती है. जैसे गुजरात में अर्थक्वेक हुआ था तभी बहुत सारी फिल्म पर्सनैलिटीज ने अलग अलग चीजें की थी टू यू नो डू समथिंग फॉर देम. आई एम श्योर आर पीपल विल ऑल्सो गेट टूगेदर अगेन एंड बैंड एज वन एंड ट्राई टू हेल्प देम इन एनी विच वे वी कैन.